जर तुम्हाला नाश्त्यासाठी काहीतरी हलके आणि चवदार बनवायचे असेल तर तुम्ही रवा उपमा ट्राय करू शकता। हा उपमा खरंच खूप टेस्टी लागतो आणि आरोग्यासाठी म्हणाल तर खूपच हेल्दी नाश्ता आहे हा। रवा उपम्याला काही ठिकाणी उपमा असे म्हणतात तर काही ठिकाणी उपीट असे म्हणतात, तर आमच्या इकडे याला उपीटच म्हणतात। चला तर मग पाहूया उपीट कसं बनवायचं ते। गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्या कढईमध्ये आपण एक कप रवा टाकून घ्यायचा आहे आणि हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर मी येथे छोटा रवा घेतलेला आहे, तुम्ही येथे मोठा रवाही वापरू शकता। सुरुवातीला आपण या रव्यामध्ये तूप वगैरे न टाकता साधारण एक मिनिट असाच भाजून घ्यायचा आहे आपल्याला। थोडा वेळ असाच कोरडा भाजल्यानंतर आता याच्यामध्ये आपण तूप टाकून घ्यायचं आहे। तूप मी वितळवून घेतलेलं आहे, साधारण 2 चमचे आपल्याला तूप येथे घालायचं आहे व आपला हा रवा एकदम छान असा खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आहे। तर हा रवा भाजत असताना आपल्याला येथे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। जर आपण हाय फ्लेमवर रवा भाजल्यास तो लवकर करपला जातो। रवा भाजत असताना एकसारखा आपल्याला हलवून घ्यायचा आहे आणि साधारण आपल्याला हा रवा भाजण्यासाठी 4 ते 5 मिनिटे लागतात। 5 मिनिटानंतर आपला हा रवा मस्त असा भाजलेला आहे, एकदम खरपूस असा वास यायला लागलेला आहे या रव्याचा आणि कलर पण चेंज झालेला आहे। तर आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया आणि हा रवा साईडला काढून घेऊया। रवा काढल्यानंतर आपण तीच कढई घ्यायची आहे व त्या कढईमध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे। या तेलामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। तर एकदम छान असे खरपूस शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आपण हे शेंगदाणे उपीट करायच्या आधीच भाजणार आहोत, कारण असे भाजल्यानंतर शेंगदाणे याला खूप छान असा क्रंचिनेसपणा येतो आणि उपीट खाताना दाताखाली आले की एकदम छान लागतात। 1 ते 1.5 मिनिटात मीडियम फ्लेमवर शेंगदाणे भाजले जातात आपले। तर हे शेंगदाणे छानसे खरपूस भाजलेले आहेत, ते आता आपण साईडला काढून घेऊया। आत्ता त्याच कढईमध्ये राहिलेल्या तेलात 1/2 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे व 1/2 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत। जिरे आणि मोहरी तडतडली की याच्यामध्ये आपण घालून घेऊया कढीपत्ता व थोडंसं आपण हलवून घेऊया। आता याच्यामध्ये आपण कट केलेला कांदा घालून घेऊया। तर एक मोठा कांदा मी कट करून घेतलेला आहे इथे। कांदा आपण थोडासा तेलामध्ये भाजून घेऊया। कांदा थोडा वेळ फ्राय झाला की याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊया कट केलेली। तर येथे मी 4-5 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमची मिरची कितपत तिखट आहे त्यानुसार करू शकता व हे सर्व या तेलामध्ये व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया। आणि आपल्याला कांदा हा अगदी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपला हा कांदा छानसा भाजलेला आहे। आता या स्टेजला याच्यामध्ये आपण मूग डाळ घालायची आहे। तर येथे मी 2 चमचे मूग डाळ घेतलेली आहे आणि तुम्ही येथे मूग डाळीऐवजी उडीद डाळ पण वापरली तरी चालेल। मी नेहमी उडीद डाळीऐवजी मूग डाळ वापरते। मूग डाळ ही आम्हाला उपीटमध्ये खूप आवडते आणि मूग डाळ ही बाकी डाळींच्या तुलनेत पचनास खूप हलकी असते। 1/2 मिनिट मूग डाळ परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे भाजून ठेवलेले शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत। शेंगदाणे घातल्यानंतर आपल्याला थोडंसं हलवून घेऊन याच्यामध्ये 1/2 चमचा हळद घालून घ्यायची आहे व नंतर अजून आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आत्ता याच्यामध्ये आपण ज्या मेजरमेंट कपाने रवा घेतलेला होता मोजून त्या कपानेच आपल्याला इथे 1.5 कप पाणी ओतून घ्यायचं आहे। जर तुम्हाला उपीट थोडंसं सुटसुटीत व मोकळं हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1.5 कप पाणी घालू शकता, पण तुम्हाला जर उपीट थोडंसं चिकट हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये 2 कप पाणी ओतू शकता। 1 कप रव्याला 2 कप पाणी पुरेसं आहे। आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ व थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला या फोडणीला उकळी येऊ द्यायची आहे। तर या फोडणीला छानशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे व याच्यामध्ये आता आपण रवा टाकून घेऊया। तर एका हाताने आपल्याला रवा टाकायचा आहे याच्यामध्ये आणि एका हाताने आपल्याला सतत उलटण्याने हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये गाठी किंवा डिकळ्या होणार नाही। अशा प्रकारे आपण थोडा थोडा करून सर्व रवा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता आपण हा सर्व रवा या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर याच्या गाठी किंवा टिकळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला व हा रवा एकसारखा हलवून घेऊन याच्यावरती आपण एक झाकण ठेवून द्यायचं आहे। स्लो फ्लेमवर आपल्याला याची 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। तर साधारण 3 मिनिटानंतर आपण याच्यावरचं झाकण काढून बघूया आपलं उपीट तयार झालेलं आहे की नाही ते। तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं उपीट आपलं तयार झालेलं आहे। गरमागरम आणि मस्त अशा वाफाळलेल्या या उपीटवरती आपण
एक ते दीड चमचा साजूक तूप टाकून घेणार आहोत। तर तूप हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर ते टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल टाकायचं तर तुम्ही ते स्किप करू शकता। पण तूप टाकल्यामुळे या उपीटला अजून छानशी टेस्ट येते। व आता हे आपण व्यवस्थित हलवून घेऊया। सगळ्यात लास्ट आता याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे गार्निशिंगसाठी। तर अशा प्रकारे आपलं हे उपीट तयार झालेलं आहे। तुम्हाला जर हे उपीट अजून हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये मटार, गाजर वगैरे अशा प्रकारच्या भाज्या घालू शकता। 5 मिनिटात तयार होणारा हा पोटभरीचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला? मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला तुम्ही अजून जरी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।